नमस्कार. बुरा न मानो होली या आपल्या विशेष कार्यक्रमात मी संतोष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो, बुरा न मानो होली है. या पाहुणा असं म्हणण्याची मोदींची एक विशेष स्टाईल आहे. परदेशी पाहुणा आला की त्याला जादूची झप्पी ठरलेली. पाहुणा आला रे आला की असे आमचे नेते दोन्ही हात पसरून असे मस्त तयार असतात. पण त्यांच्या मन की बात काय आहे हे फक्त त्यांनाच माहीत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. Swag se karenge sabka swagat. Y'all ready to bring the riff back. Swag se karenge sabka swagat. रणवीर सिंगच्या अंगात अल्लाउद्दीन खिलजी घुमायला लागल्यावर तो कसा खलीवली करतो हे आपण साऱ्यांनी पद्मावतच्या निमित्ताने पाहिलं. त्याला तसं नाचताना बघून आम्हाला आठवण झाली ती भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची. सरकारी संसारातील जोडीदाराच्या सततच्या घटस्फोटाच्या धमक्या. या दोघांचं कधी फटतंय कधी फटतंय कधी फटतंय म्हणून सतत घड्याळ बघत बसणारे राजकारणातील काका, शिवाय अधूनमधून मनसे चिमटे घेणारे बंधू, राज्यातील कानाकोपऱ्यातील कुरबुरी, शिवाय स्वपक्षीयांचा असंतोष आहेच. या सगळ्यांना शांत करायचं म्हणजे तारेवरची कसरत करावीच लागणार. सध्या जे आहे ते गोड मानून पुढे चालू राहण्याचा मार्ग अवलंबण्याचं फडणवीसी शहाणपण सध्या जनता पाहत आहे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. हर फिक्र को धुएं में उड़ा. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया. मुकद्दर समझ लिया. मुकद्दर समझ लिया. जो खो गया मैं उसको भुलाता चला गया. हर फिक्र को धुएं में उड़ा. महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत जे घडलं नव्हतं ते काल परवा पुण्यात घडलं. महाराष्ट्राचं राजकारण कोळून पेललेल्या काकांची मनसे मुलाखत झाली.
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे काही राजकारणाला नवीन नाहीये, पण ठाकरेंचा पुतण्या तो आपला मित्र हे कसं नवीन समीकरण जुळू लागलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एका नवीन वाटचालीची टिकटिक मतदारांच्या डोक्यात सुरू झालेली आहे. ला जून आसनी अन आसून हे पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे हाती धनुष्यजा तिरपा कटाक्ष भोळा आम्ही इथे दिवाणे मी ओळखून आहे सारे तुझे वहाणे. सत्तेत राहायचं आणि विरोधी पक्षासारखं वागायचं हा प्रकल्प होऊ देणार नाही, तो प्रोजेक्ट होऊ देणार नाही, आमच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत, आम्ही उद्या सत्ता सोडू, परवा मंत्री राजीनामे देतील, तेरवा घटस्फोट घेऊ. गेली 3.5 वर्ष फक्त मातोश्रीवरून इशाऱ्यावर इशारे दिले जात आहेत. आगामी निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याची घोषणाही झालेली आहे, पण मुहूर्तच सापडत नाही हो. आधी हे लव यू मिस यू जानू म्हणायची आता म्हणे न साध कुठे आधी हा न्यायचा उगाच डेटवर आता घरीच पोळी भाजी आधी ही मागे मागे फिरायची आता मी करतो हाजी हाजी झाला झूठ मूठ हसण्याचा मेकअप तुझ माझ ब्रेकअप ब्रेकअप तुझ माझ ब्रेकअप ब्रेकअप सीरियसली तुझ माझ ब्रेकअप ब्रेकअप तुझ माझ ब्रेकअप ब्रेकअप. आपल्या राजाला साथ द्या, आपल्या राजाला साथ द्या हे आवाहन मतदारांनी फारच गांभीर्याने घेतलं, फारच गांभीर्याने घेतलं. आणि साथ ऐवजी साथ हा शब्द ऐकून राजाला फक्त 7 सैनिक निवडून दिले, त्यातले 6 पण दादूने पळवले. डाव्या बाजूला जायचं की उजव्या बाजूला जायचं या ओढाताणीत रेल्वेचे डबेही सुटून गेले आणि उरलं काय तर फक्त एकट इंजिन. आमचं हस आमचं रड आमचं हस आमचं रड घेऊन समोर एकटेच बघू एवढंच ना. रात्रीला कोण दुपारला कोण जन्माला उद्याया पुरले कोण श्वासाला श्वास क्षणाला क्षण श्वासाला श्वास क्षणाला क्षण दिवसाला दिवस जोडत जगू एवढंच ना. आलात तर आलात तुमचेच पाय गेलात तर गेलात कुणाला काय स्वतःच पाय स्वतःच वाट स्वतःच सोबत होऊन जगू एवढंच ना एवढंच ना इथे जगू एवढंच ना. तेल गे
गेलं तूप गेलं आणि उरलाय फक्त स्वाभिमान, अशी अवस्था महाराष्ट्रातील एका नेत्याची झालेली आहे. येवा 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 पक्ष आपला तसा असं कोणीही म्हणायला तयार नाही आहे. कमळाबाईच्या गळ्यात गळा घालायचं की नाही, घालायचं की नाही, घालायचं की नाही, घालायचं की नाही या विचारात बराच वेळ गेलेला आहे. आणि आता उरलंय काय तर कमळाच्या तळ्याच्या काठावर बसून एकच जप करायचा, नारायण नारायण. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही, दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. आकाशाच्या छत्री खाली भिजतो आयुष्यावर हसणे थुंकून देतो, आकाशाच्या छत्री खाली भिजतो आयुष्यावर हसणे थुंकून देतो. या हसण्याचे कारण उमगत नाही, या हसणे म्हणवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. डोळ्यांमधून भिरभिर बघतो सगळे निरर्थकाचे खेळ चालले नकळे, बघता बघता पाणी दाटून येते त्या अश्रू म्हणवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. काकांच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून कुठे ते पुटण्याचंही नसे ठाऊक. कळलं ना, आम्ही पवार काकांबद्दल बोलतोय. काकांबद्दल किती बोला कमीच. काका काय नक्की रसायन आहे हे अजून प्रतिभादाईंना कळलेलं नाही, तिथे तुम्ही आम्ही काय हो. या काकांच्या डोक्यात कधी कुठे कसली काय टिकटिक चालू असते ते फक्त त्यांनाच ठाऊक. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. जीव अडकला मोत्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. ही अशी धमाल धुळवड आपल्याला अशीच साजरी करायची आहे, त्यातून घ्या थोडासा ब्रेक. अजून बरंच काही आहे, तुम्ही पाहत राहा. बुरा न मानो होली आहे. एका जमिनीच्या तुकड्यावरून बिनसलं ते बिनसलं, पण हा रुसवा करण्यासाठी कोणीही मुक्ताई नगरला जायला तयार नाही आहे. म्हणजे पवारांच्या कानात कुजबूज करून झाली, चव्हाणांचा हात धरून खतखत व्यक्त करून झाली, पण फडणवीस साहेब काही न्याय निवाडा करायला तयार नाही आहेत. त्यामुळे रुसव्या फुगव्याचं हे एकनाथी भारूड अजून चालूच आहे. एका शेताच्या बांधावर फत्कल मारून चटणी भाकर खाणारे दोघे जानी दोस्त, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार करणारे हे काळ्या मातीतलं नेतृत्व,
पण एकदा सत्ता सुंदरीचा लढा लागला की भली भली माणसं बदलतात हो. ते दोघं काय आता दोघं एकमेकांचे जानी दुश्मन बनलेत. एकाच ओढ्याचे पाणी पिणारे दोघे आता एकमेकांना पाण्यात बघायला लागले. अशी धमाल धुळवड आपल्याला अशीच साजरी करायची आहे. त्यातून घ्या थोडासा ब्रेक. अजून बरंच काही आहे. तुम्ही पाहत राहा बुरा न मानू होली आहे. सुहाना सफर और ये मौसम हसी अशा सुंदर रस्त्यावरून चालणारा आणि नागपूरच्या उन्हातही नेहमी प्रसन्न असणारा असा एक नेता देशाच्या राजकारणात आहे. देशात काहीही सुरू असू देत, अगदी काहीही सुरू असू देत, यांच्या मनात मात्र वेगळीच स्वप्न असतात. आणि ती स्वप्न कुठली असतात? रस्त्यांची, पुलांची, बंदरांची, आणखीन काही काही स्वप्न असतील, पण ती फक्त त्यांच्या मनालाच माहीत. कधी खाली रथावर आरूढ होऊन भाजपाची कमळं देशभर फुलवणारा हा बुजुर्ग नेता. देशात भाजपाची पूर्ण बहुमताची सत्ता काय आली तो रथ आणि हा नेता दोघेही बिचारे अडगळीत गेले. आता उरलो फक्त चिंतनापुरता अशी काहीशी त्याची अवस्था झालेली आहे. या उतारवयात विजनवास भोगण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी का होईना संपला, पण यांचा वनवास कधी संपणार आहे ते एक फक्त नरेंद्र जाणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा जेव्हा विवाह झाला ना तेव्हा प्री वेडिंग शूट वगैरे असं काही फॅड नव्हतं. पण म्हणतात ना, हौसेला मूल नसतं आणि काळाचं बंधनही नसतं. त्याचं असं झालं की नद्या शुद्धीकरण मोहिमेला हातभार लागावा म्हणून अमृताताईंनी चक्क गाण्याचा अल्बम काढला. आता पत्नीनी एवढी जनजागृती मोहीम सुरू केल्यावर मुख्यमंत्र्यांना मागे राहून कसं झालेल? त्यांनीही चित्रीकरणात भाग घेतला आणि आता पत्नीबरोबर नद्या नाले समुद्र किनारे पालते घालू लागलेत हो. हा सागरे किनारा हो, हा सागरे किनारा हो ना सुगंध वारा. हा सागरे किनारा हो ना सुगंध वारा हो ना मिठीत आहे हा रेशमी
काय मग कशी वाटली धुळवड, आली की नाही मजा? तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.